नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस भरतीचं ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता राहणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर बघा मित्रांनो, तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज आहे तर ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता उमेदवाराने स्वतः हजर राहणे आवश्यक आहे. तुम्ही ठीक आहे, तर ऑनलाईन अर्ज भरताना तुम्ही स्वतः अर्ज भरायसाठी जायचं, कोणाला पाठवायचं नाही, कारण तुम्हाला ओ टी पी वगैरे येतात ईमेलवर, तो तुम्हाला सांगणे वेळेवर गरजेचं असते. म्हणून अर्ज भरताना स्वतः जायचं, आणि तुमच्याकडे जर ओरिजिनल डॉक्युमेंट नसले तरीच चालेल, तुम्ही झेरॉक्सवर पण आपले अर्ज भरू शकतात. बरेच विद्यार्थ्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजमध्ये असतात, तुमच्याकडे सर्व झेरॉक्स प्रती पण असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता. तर बघा, तुमच्याकडे आधार कार्ड सर्वात महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं, आधार कार्ड तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे. नंतर तुमच्याकडे 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. 12वी बोर्ड सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं, 12वीची मार्कशीट नसली तरी चालेल, पण 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट घेऊन जायचं, कारण त्याच्यावर तुमची 12वीची पासिंग डेट असते, ते तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना बरोबर व्यवस्थित टाकावं लागते. नंतर तुमचं हायर एज्युकेशन असेल, काही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही त्यांचे मार्कशीट घेऊन जाऊ शकता, असेल तरच घेऊन जाऊ शकता, नसेल तर काही गरज नाही, 12वीवर तुम्ही अर्ज भरू शकता. ठीक आहे, तुमचं झालं असेल हायर एज्युकेशन, तुम्हाला ते टाकायचं असेल अर्ज भरताना, तर तुम्ही ते टाकू शकता. नंतर कास्ट सर्टिफिकेट, फक्त ओपन कॅटेगरी सोडून सर्वच विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता राहणार आहे. लक्षात ठेवायचं, कास्ट सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं, ज्याची ओपन कॅटेगरी आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेटची गरज राहणार नाही. नंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, ओ बी सी, बी ज अ, भज ब, भज क, भज ड, विमा प्र, या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता राहणार आहे. लक्षात ठेवायचं, चालू वर्षाचं नॉन क्रिमिनल तुम्हाला सोबत न्यावं लागेल. ठीक आहे, जर तुमचे नॉन क्रिमिनलची अंतिम तारीख 31 मार्च असेल, ठीक आहे, तरी तुमचं नॉन क्रिमिनल हेच चालेल. ज्याची अंतिम तारीख जर ह्याच महिन्याची 31 मार्च असेल तरी तुमचं नॉन क्रिमिनल या ठिकाणीच चालेल. पण जेव्हा तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यासाठी तुम्हाला नवीन नॉन क्रिमिनल सोबत घेऊन जावं लागेल, जुनं पण सोबत न्यायचं आणि नवीन काढून ते पण सोबत घेऊन जायचं. सध्या तुम्ही 31 मार्चवाला नॉन क्रिमिनल आपला अर्ज भरू शकता. तर मित्रांनो, डोमिसाईल सर्टिफिकेट असेल ते सोबत घेऊन जायचं, डोमिसाईल आवश्यक आहे, झेरॉक्स असेल तरी चालेल. ठीक आहे, नंतर एम एस सी आय टी प्रमाणपत्र, ठीक आहे मित्रांनो, जर एम एस सी आय टी तुम्ही झालेलं असेल तर सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं, नसेल तरी चालेल. नंतर तुमचा एक फोटो आणि सही लागेल अर्ज भरताना, फोटो सोबत घेऊन जायचा, फोटो कोणता पण चालेल. नंतर अद्ययावत असलेला ईमेल आय डी व मोबाईल नंबर, तर मित्रांनो तुमचा जो ईमेल आय डी आहे आणि जो मोबाईल नंबर त्याच ईमेल आय डीला अटॅच आहे, असे दोन्ही सोबत असणे गरजेचं आहे. लक्षात ठेवायचं, अद्ययावत ईमेल आय डी, तुम्ही ईमेल आय डी चालू आहे त्यावर तुम्हाला एस एम एस वगैरे येतात, लक्षात ठेवायचं ईमेल आय डी तुमचं चालू पाहिजे, नाही तर बरेच विद्यार्थी बंद ईमेल आय डी आपलं ॲड करतात आणि त्यावर जेव्हा ओ टी पी यायचं काम पडतं ओ टी पी येत नाही. बरेच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना अशा चुका केलेल्या आहे, तुम्ही हे चूक करायची नाही. तुमचा जो चालू ईमेल आय डी आहे तोच या ठिकाणी यूज करायचा, नाही तर वेळेवर नवीन तयार करून घ्यायचा. ठीक आहे, नंतर महिला आरक्षणकरिता प्रमाणपत्र, तर मित्रांनो जे महिला आरक्षण सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला या ठिकाणी लागेल. सर्वच कॅटेगरीच्या महिलांना हे सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे, नियमानुसार एस सी एस टी ओपन कॅटेगरीला हे सर्टिफिकेट लागत नाही, पण जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरता आणि आपली कॅटेगरी सिलेक्ट करता एस सी एस टी, तेव्हा तुम्हाला आरक्षण सर्टिफिकेट मागितले जाते. जेव्हा तुम्हाला विचारलं जाते की तुम्ही 30% आरक्षण तुम्हाला घ्यायचं आहे का, तर तुम्ही त्या ठिकाणी येस केलं तर तुम्हाला सर्टिफिकेट नंबर टाकावा लागते. म्हणून प्रत्येक महिलांनी आपलं महिला आरक्षण सर्टिफिकेट काढून घ्यायचं, तुमच्या तहसीलमध्ये जाऊन चेक करायचं, किंवा तुमचं जवळपास कोणतं सेतू असते त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही चौकशी करून घ्यायची, त्या ठिकाणी तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल. महिला आरक्षण सर्टिफिकेट कशाप्रकारे काढायचं आहे, तुम्ही स्पोर्टमध्ये असाल किंवा तुमच्याकडे एखादा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक आणि अनाथ, जर यासारखं तुम्हाला कुठलंही संबंधित आरक्षण घ्यायचं असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला सोबत नेणे गरजेचं राहणार आहे. जर तुम्हाला इतर कुठल्याही प्रकारचं संबंधित आरक्षण घ्यायचं असेल ते सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं. तर मित्रांनो, हे काही महत्त्वाचे कागदपत्र आहे, हे तुम्हाला अर्ज भरताना सोबत लागेलच. ठीक आहे, हे झेरॉक्सप्रती असली तरी चालेल, पण तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल. ठीक आहे मित्रांनो, तर अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे, 31 मार्चपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. तर आतापर्यंत 25% विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला आहे, बाकीचे विद्यार्थी अजून अर्ज भरायचे राहिलेले आहे, त्या आता 20 तारखेपर्यंत अर्ज भरण्यासाठी गर्दी होणारच आहे. सर्व डॉक्युमेंट अशा प्रकारे तयार ठेवून द्यायचे आणि आपला अर्ज लवकरात लवकर भरायचा, कारण साईडमध्ये पण प्रॉब्लेम यायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.